तुम्ही राज्य निर्माण करण्यासाठी हेच काम करायचं आहे का असं म्हणता बरं तुम्ही? आणि मग परत जिजाऊ मासाहेबाला तुको शिवबाराजेंची समजूत काढायला सुरुवात केली. शिवबाराजे काही ऐकणार म्हणून शिवबाराजेला हाताला धरलं आणि परत कीर्तनाला घेऊन गेल्या. दुसऱ्या दिवशी परत तुकोबरायांकडं आणि तुकोबरायांना विनंती केली, महाराज हा स्वराज्य निर्माण करायचं नाही म्हणतोय, तुमच्यासारखंच अभंगाची रचना करावी म्हणतोय. अभंगाची रचना? जगद्गुरु तुकोबराय बोलले, नाही, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. प्रभाव एवढा पडला होता महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायांसारखे अभंग रचायला बी सुरुवात केली. आणि रचला बी होता एक अभंग, एक अभंग छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिला देखील. आपल्यापैकी 97% शिवचरित्रकारालाच माहीत नाही की शिवाजी महाराजांचा अभंग आहे म्हणून. शिवाजी महाराजांचा अभंग आहे, नाशवंत सुखासाठी अंतरले जगजेती, नाही नाही याती गोडी, लक्ष 84 जोडी, मनुष्य जन्म गेल्यावर काय करशील बारे. आणि शिवराज सांगे जना म्या तो सोडियली वासना, नाही नाही याती गोडी, लक्ष 84 जोडी, 84 लक्ष फेऱ्या कोणाला चुकलेल्या नाहीत, असा अर्थ सांगणारा छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिले लेला अभंग आजही तंजावर या ठिकाणच्या सरस्वती महालामध्ये उपलब्ध आहे. आपल्याला पुराव्यासाठी सांगायला लागलो, आजही उपलब्ध आहे. बघा, त्या वयात ऐकलेलं असं बिंबवलं जातं. आणि त्याच वेळी जगद्गुरु तुकोबरायानं पायकी प्रकरणावर लिहावं. पायक प्रकरण आहे, ते पायक घडवले आणि ते पायक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभा राहिले. जे जे पाईक घडले त्या त्या एका एका पाईकावरती एक एक चित्रपट तयार व्हावा, बाजीवर चित्रपट तयार व्हावा. पर फुकट आहे आयुष्यात, फुकट काहीच भेटत नाही आणि उदार बी काही भेटत नाही. आयुष्यात फुकट काहीच भेटत नाही, त्याला सहन करण्याची दानत असावी लागते आणि टाकीचे घाव सहन करावे लागतात. बाजीनं आपल्या छातीवरती घाव झेलले तलवारीचे, तवा कुठं बाजीवरती पावनखिंड चित्रपट 400 वर्षानंतर निघावा. साहो निया टाकी खाय, फुकट भेटत नाही. यदि हम कपन भी लेते हैं तो हमारी जिंदगी देख कर लेते हैं. आयुष्यात फुकट काहीच भेटत नाही. आपण कशाला अपेक्षा करायची? लगेच आपल्याला लगेच वाटतं आपल्याला पटकन श्रीमंत व्हावं, नाही तर पटकन विद्वत्ता मिळावी, पटकन मोठे कीर्तनं मिळावेत, पटकन पैसा यावा. फुकट नाही आहे, त्याला सहन करावं लागतं. टाकीचे घाव सहन केल्याशिवाय दगडाला सुद्धा देव पण आलं नाही. आपण का अपेक्षा कराव्यात? बघा ना कसे ताट बसलेत पोरं, त्या बका. आपण का अपेक्षा का? आपल्या अपेक्षा लय असतात पा. लगे आपल्याला काय वाटतं? एका फोनमध्ये काम झालं पाहिजे. आपल्याला वाटतं पोरगी अशा घरी दिली पाहिजे, तिने आयुष्य आराम केली पाहिजे. आराम मी नाही बोललो, बापू बोलले. आराम है. आणि आपल्याला अर्थ वाटतं पोरगी अशा घरी देतो ना जिथं अशी भरपूर प्रॉपर्टी असली पाहिजे. माझ्या पोरीला घराच्या बाहेर नाही निघायची वेळ आली पाहिजे वाटतं आपल्याला. असं वाटतं का? माझ्या पोरीला कष्ट पडले पाहिजे, माझी पोरगी तंसुला खून निघली पाहिजे अशी कष्टामध्ये. जिजाऊ मासाहेबांचे कष्ट बघा, तंसुला खून निघल्या. एवढंच नाही, एक ध्येय ठेवलं होतं, उभं स्वराज्य निर्माण करायचं आहे. आणि म्हणून प्रतिपादा स्वतःच्या मुलाला दिली, प्रत्यपचंद्र लेखे वर दिष्णूर विश्ववंदिता शहा शिवन शिवशेषा मुद्रा भद्राई राजते. ही प्रतिपादा पोराला दिली आणि त्याचं स्वराज्य उभा राहण्यापासून त्याच्या पाठीशी तिरोधात्मकपणे उभा राहिल्या. आणि स्वराज्य उभा राहिल्यानंतर राज्याभिषेक झाल्याच्या नंतर देह ठेवला. तोपर्यंत थांबल्या नाही जिजाऊ मासाहेब. सहन का कमी करावं लागलं का? कमी करावं लागलं सहन. सहन केल्याशिवाय जिजाऊ मासाहेबांचं नाव आज कीर्तनात घेतलंच नसतं ना. फुकट भेटतच नाही, आपल्या अपेक्षा आहेत त्या. आराम पाहिजे, पोरगी चांगल्या घरी दिली. आता तर काय झालं बघा, पोरीच्या अपेक्षा सुद्धा वाढल्या. आता आधीच तर पोर नाही आणि त्याच्यात अपेक्षा अशा झाल्यात. आता पोराला एकतर प्रॉपर्टी पाहिजे, त्याला जमीन बी पाहिजे. आता विचारलं जातं किती जमीन आहे त्याला. बरं, जमीन बी पाहिजे, पोरीला रानात काम बी करायला नको. जमीन तर लय मोठी पाहिजे पण पोरीला शेतात काम करायला नको. म्हणजे सगळं असावं शेतात, ऊस असावा पण ऊसात खुरपायचं नको, नुसतं घरी खायला असावा. मोडून आणून द्यावा कोणीतरी, सोलून द्यावा माझ्या पोरीला. लक्षात ठेवा, काहीच
देण्याची वृत्ती नसल काही मिळणार नाही. तो निसर्गाचा नियम आहे. देता काही नाही आलं तर मिळत नाही. मोठेपणा फुकट मिळत नाही ना, मोठेपणा फुकट मिळत नाही. आणि ज्या माणसाकडं जगद्गुरु तुकोबारायांचं बघा, होतो नव्हतो ते सारं वाटावं लागलं, त्याग करावा लागला, तवा कुठं तुकोबारायांच्या अभंगावर 400 वर्षानंतरही आजही कीर्तन होतात, तुकोबारायांचा जय जयकार होतो. का दिलं ना काहीतरी? तुम्ही समाजाला काय देता ते महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला प्रॉपर्टी वाटा म्हणणार नाही तुकोबारायांसारखी. आ हा, पैसा तर कमवलाच पाहिजे. तुकोबाराय सुद्धा सांगतात पैसा कमवा. पैसा कमवू नका सांगणार नाही मी, सांगणार नाही मी तर पुढं जाऊन बोलतो, तुमच्या खिशात पैशाचा खळखळाट असावा पण त्यामागं कुणाचा तळतळाट नसावा. पैसा तर कमवाच की. पैसा कमवू नका असं कुठं म्हणले तुकोबाराय? कमू नका असं नाही. आणि कमवल्याशिवाय सुद्धा मोठेपणा मिळत नाही. हां, मोठेपणा असावा पण व्यवहारात जर खोटेपणा आला तर आयुष्यात कधी मोठेपणा मिळत नाही. लक्षात ठेवा, व्यवहार करणाऱ्यांसाठी दुधात पाणी टाकून विकलं त्याला श्रीमंत होता येत नाही. लक्षात ठेवा, खोटेपणा आला की मोठेपणा मिळणार नाही, व्यवहारात खोटेपणा आला की जीवनात कधी मोठेपणा मिळत नाही. मोठेपणात तर मिळवायचं आहे हा, पण त्याला काय सहन केले? साहोनिया फुकट नाही भेटत, फुकट नाही भेटत. आपल्याला वाटतं पटकन काम झालं पाहिजे, एका फोनमध्ये काम झालं पाहिजे, दणकन काम झालं पाहिजे. आमच्या गावात एक जणांनी फोन केला त्या ह्याला आकाशवाणीला, आणि आकाशवाणीला फोन करून त्यानं सांगितलं, पोरगा होता गावातला, तो म्हणतो हॅलो आकाशवाणी का? ते म्हणले हां बोलतोय बोला. माझा आवाज सगळ्याला ऐकू जात असन का? ते म्हणतो हां आवाज सगळ्याला ऐकू जातो. बोला ना, बोला, सगळा जिल्हा तुमचा आवाज ऐकतोय, बोला तुम्हाला काय म्हणायचंय? नाही नाही, पण माझा आवाज आमच्या घरी बी सगळे ऐकत असतील का? ते म्हणलं हां माझा तुमचा आवाज आता तुमच्या घरी पण ऐकायला येतो. नाही नाही, पण ते माझी बहीण पण ऐकत असन का माझा आवाज? ते म्हणलं हां. आकाशवाणीवाली बोली हो हो, तुमची बहीण सुद्धा आवाज ऐकत असेल. बोला बोला तुमचं काम काय? काय नाही. म्हणलं हे बघ ताई, तुझा आवाज ऐकत असशील ना तर मी टॉयलेटमध्ये गेलोय आणि मोटर बंद पडली, तुझी मोटर सुरू कर ग. सोप. आपल्याला वाटतं पटकन झालं पाहिजे, पटकन. फुकट भेटत नाही, काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी मिळत नाही. तो निसर्गाचा नियम आहे. जगद्गुरु तुकोबारायाला 13 दिवस अनुष्ठानाला बसावं लागलं परत गाथा घ्यायची आहे म्हणून, परत गाथा घ्यायची आहे म्हणून. आणि किती सहन केलं जगद्गुरु तुकोबारायानं, सहन किती केलं, त्या सहन करण्याला काही सीमा असते, त्या सहनशक्तीला सुद्धा काही सीमा असते. जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग गाथा पाण्यात बुडवली आणि पाण्यात बुडवल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायानं धावा सुरू केला देवाकडं. देवा, ए देवा, कुठं गुतलास रे? काय येत नाहीस? त्या कानोपात्र्यासाठी आलास रे देवा, त्या द्रौपदीसाठी आलास रे देवा. देवा, त्या सावतोबाच्या मळ्यात गेलास रे देवा, माझे अभंग डोळ्यात एकत बुडवले जातेत, आता काय येत नाहीस देवा. म्हणून तुकोबारायचं भांडण देवाकडं सुरू झालं आणि तुकोबाराय देवाला बोलायला लागले, देवा कुठं गुतलास रे? काय येत नाहीस का? माझा आवाज तुला ऐकू येत नाही देवा. कोठे गुंतलासी
जसं त्या द्रौपदीने आवाज द्यावा तसं जगद्गुरु तुकोबारायनं आवाज दिला, देवा ए देवा काय येत नाहीस रे, आणि जोपर्यंत तू येणार नाही ना देवा याच ठिकाणी तुझ्या नावानं उपोषणाला बसन, बघ अनुष्ठानाला बसले जगद्गुरु तुकोबाराय. आई नीट ऐका, एक दिवस बसले जगद्गुरु तुकोबाराय, एक दिवस बिगर अन्न पाण्याचं बसले, आणि घरी लेकर वाट बघायला लागले कधी येणार आहेत बाबा. का तर जगद्गुरु तुकोबारायांसोबत जगद्गुरु तुकोबारायांच्या लेकरांना जेवायचं होतं. आईनं येऊन सांगितलं, लेकरा हो तुम्ही जेवा, तुमचे बाबा यायचं नाही म्हणतात. लेकरांनी सुद्धा भिंतीला टेकन देऊन उभं राहायचं, हाताची घडी घालायची आणि आईला सांगायचं, नाही जोपर्यंत आमचे बाबा येणार नाही तोपर्यंत आम्ही भी जेवणार नाही. लक्षात ठेवा, बाप बाप असतो, बाप घराचा आधार असतो. जगद्गुरु तुकोबारायांचे लेकर वाट बघायला लागले आणि बोलत होते, लेकर आई आम्ही नाही ग जेवणार, जोपर्यंत बाबा येत नाही तोपर्यंत आम्ही जेवणार नाही. आणि जगद्गुरु तुकोबाराय तर घरी यायलाच तयार नाहीत रे. लेकराचं पोट पाठीमध्ये जायचं, भूक लागायची लेकरांना, बळच आईने खायला द्यायचं, बळच लेकर झोपा ना. किती वेळ होती जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीवर सुद्धा, एकीकडे जगद्गुरु तुकोबारायाकडे जायचं आणि सांगायचं चला ना लेकर पण जेवत नाहीत, तुमच्या मला चला ना घरी जेवायला, बघायला लेकर सुद्धा उपाशी येतो, तुम्ही उपाशी लेकर उपाशी, मी कोणाकडे बघून जगायचं सांगा ना, मी कुणाला कुणाला विनंती करू, तुम्हाला विनंती करू, आता सोडा ना तुमचं अनुष्ठान, झालं ना चार दिवस, झालं ना आठ दिवस, पुन्हा विनंती करायची जमातेनं तुकोबारायाला. आणि पुन्हा मात्र निराश होऊनच घरी यायचं बरं का, निराश होऊन घरी यायचं आणि लेकरानं वाट बघायची, आई आली आहे नक्की बाबाला आणलं असन. खेळत 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 रस्त्यावरले लेकर आई आली की दारामध्ये यायची आणि विचारायची, आई आई काय म्हणले ग बाबा, आई आई काय म्हणले बाबा, आलेत का आज बाबासोबत जेवायचे. आणि जगद्गुरु तुकोबारायांचं तिकडं भांडण चालूच होतं देवासोबत, देवा काय येत नाहीस, काय केलं माझ्या अभंगानं, काय केलं माझ्या कवित्वानं, देवा जी शिक्षा द्यायचीस ती मला द्यायचीस रे, अभंगाला का दिलीस देवा. आणि लेकरं इकडे किलिमिल्या डोळ्यानं किलिमिल्या डोळ्यानं पाहतायत, बारीक तोंड झाले, पोटं पाटीत गेले, दिवसभर उपाशी राहायचे लेकरं, बाबा आल्यावर जेवायचे, आज तरी बाबा येतील, आज तरी बाबा येतील. आई दोन दिवस जर बाप गावाला गेला ना दोन दिवस, तर लेकरू पुन्हा पुन्हा फोन लावून विचारतं, बाबा तुम्ही कधी येणार आहे, बाबा तुम्ही कधी येणार आहे. 13 दिवस झाले होते जगद्गुरु तुकोबारायच्या अनुष्ठानाला, 13 दिवस. आणि लेकर वाट बघत होते, आमचे बाबा जेवले नाहीत म्हणून आम्ही सुद्धा जेवणार नाही. केलमेल्या डोळ्याने लेकर वाट बघायचे वाट्याकडं, आई आली की विचारायची, आई आले का ग बाबा, पुन्हा आईनं सांगायचं, नाही आले रे लेकरा, नाही आले, तुम्हालाच घेते त्यांच्यासोबत, तिकडे नेते त्यांच्याकडं, जा सांगा तुम्ही तरी त्यांना, बंद करा मला वाटत अनुष्ठान, बंद करा मला वाटते बाकडलं भांडण. लेकरांना सोबत घेतला जिजा मात्यानं आणि निघाल्या निघाल्या. हातात लेकर आहेत, ताय मोकळून रडतायत लेकर, डोळ्याला पाणी आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीच्या, तुकोबारायांचं भांडण देवासोबत आहे. आणि लेकर समोर नेले आणि हाक मारायला सुरुवात केली, अहो बघा लेकरं आणलेत म्या, लेकरं आलेत हो बघा. जगद्गुरु तुकोबारायांचं चिंतन सुरू असायचं देवाचं, लेकराकडे उघडी नजर करून बघितलं आणि लेकराला बोलले, अरे मी माझ्या देवासोबत भांडतोय, तुम्ही कमून उपाशी बसला, तुम्ही तुमचं जेवा, तुम्ही तुमचं जेवा. लेकराला मांडीवर बसायचं जगद्गुरु तुकोबारायांच्या, गालाला हात लावायचं आणि बोलायचं, बाबा 13 दिवस झालं उपाशी येतो बाबा, आज आम्ही तुम्ही जेवल्याशिवाय नाही जेवणार बाबा, तुम्ही जेवल्याशिवाय नाही जेवणार बाबा, आज आपण सोबत जेवू ना बाबा, आज आपण सोबत जेवू ना. जगद्गुरु तुकोबारायांना लेकराकडे बघायचं आणि सांगायचं, तुम्ही जा, माझं भांडण देवा सोबत आहे. 13 दिवस अनुष्ठान, साक्षात भगवंताला यावं लागलं आणि तुकोबारायांची गाथा भगवंताला जळली दगड सहित बया, दगड़ा सहित वया, जळी दगड़ा सहित वया, जळी दगड़ा सहित वया, जळी दगड़ा सहित वया.
एवढंच नाही, एवढे टाकीचे खाव सहन केले माझ्या जगद्गुरु तुकोबारायाने की ज्याने त्रास दिला त्यांनीच म्हणाव तुका विष्णू नाही तुझ्या नकारे त्रास देऊ तुकोबारायाला, साक्षात भगवंताची मूर्ती आहे ती, त्यांनीच म्हणाव हा देव आहे हा तुका नव रामेश्वर भट्ट